नमस्कार मित्रांनो, हातातलं पिल्लू आणि विजय भाऊच्या हातातला हा बिटलचा बोकड, त्याचा नाकाचा जो काही चोंच आहे किंवा जो त्या ठिकाणी तुर्रा कान, ह्या सगळ्या गोष्टी पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की हा व्हिडिओ खूप विशेष होणार आहे. आणि हा व्हिडिओ होत आहे साई बिटल फार्म आणि फार्मचे ओनर विजय घाटगे आणि आमच्यासोबत आहेत आज PSI राजेश घाटगे सर, मित्र आहेत आणि खात्यातला आमचा एक जवळीकता वेगळीच. मित्रांनो, बिटलचा फार्म कसा असावा आणि बिटलचं संगोपन बंदिस्त पद्धतीनं कसं करावं, बिटल निवडावी कशी, रोजचं नियोजन कसं असावं, खरंच हे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल किंवा करायचं तर मग बिटलचा असा फार्म करायचा. सर, मनापासून स्वागत तुमचं या व्हिडिओमध्ये. विजय भाऊ तुमचं पण, कारण सरांचं नॉलेज, मार्गदर्शन आणि तुम्ही जे काही इथं आता ही जी मेहनत करताय, कारण हा फार्म सगळा मित्रांनो विजय भाऊ सांभाळतात, ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामुळे सांगतोय कारण व्हिडिओ थोडा मोठा होईल कदाचित, कारण आमची चर्चा आहे आणि मोठा जरी झाला तरी तुम्हाला टोटल नॉलेज भेटणार हे तेवढंच खरं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या फार्मरचं ट्रेनिंग चालू झालं बरं का? ऑनलाईन तर दर महिन्यात असतंच, परंतु प्रॅक्टिकल ट्रेनिंग 7 मेला आहे, म्हणजे तुम्हाला ते माहिती असावं म्हणून सांगतो. 7 मेला प्रॅक्टिकल ट्रेनिंगची तारीख फिक्स झालेली आहे, एका दिवसाचं आहे रविवारी, तर तुम्ही ते नोंदणी वगैरे किंवा डायरेक्ट बी येऊ शकता. तुम्हाला माहिती आहे आधुनिक शेती फार्म, बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिल्या म्हणजे कळून जाईल. तर सर, मुद्दा असा आहे की आता सध्या 20 माद्या, 1.5 वर्षाखाली मी आलो होतो त्यावेळेस जवळपास 10 माद्या होत्या आणि पिल्लं एक मला वाटते 13-14 पिल्लं होती. आता पिल्लं पण खूप सुंदर क्वालिटी ही, आणि मित्रांनो हे घरचं पिल्लू आहे बरं का. तर मला एकच प्रश्न विचारायचा की बिटलच का? आता हे पिल्लू हातात घेतल्याच्या नंतर तर मला उत्तर मिळालंय, बिटलच का, पण लोकांना मिळालं नाही. बिटलकडं का वळाला, कसं कसे वळाला आणि म्हणजे बिटलचा अनुभव कसा आहे आपला ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात. तर आता स्ट्रेट, बिटल का निवडली, बिटलकडे येण्याचा तुमचा म्हणजे काय मानस होता नेमका? सर, बिटलचं जसं आपल्या चर्चेत सांगितलं मग अशी की बिटल गुंतवणूक थोडी जास्त आहे सुरुवातीला, पण श्रम तेवढेच आहेत. आपल्याला सकाळी जे करायचं ते गावरांशिळ्या बंदिस्त केल्या तर प्रॉब्लेम येते, बिटलला प्रॉब्लेम येत नाही. दूध चांगलं आहे, त्याची अंगाकाठी मजबूत आहे. जे बोकडं आहेत तेही गावरान पिल्या शेळ्यांनी जरी लावले, आज आत्ता तो ट्रेंड आहे आमच्या गावामध्ये, तुम्हाला बरेचसे जे गावरांशिळ्यावाले आहेत बाकीचे यांच्याकडे सगळ्यांकडे बोकड तुम्हाला ब्रिडिंगसाठी बिटलचं दिसेल, कारण वजन वाढ येते, तोच पिल्लू आहे, मेहनत त्यांची तीच आहे. बरोबर, मोठं येते हाडं आणि अंगानं मोठं असल्यामुळे त्याचं वजन जास्त येतं. बरोबर, ते कटिंगला जरी जात असलं तरी खाटक शेवटी वजनाच्या हिशोबाने विचार करत येतात. बरोबर, मग तेवढ्याच मेहनतीत तेवढ्याच श्रमात, फक्त ब्रीडर चेंज केल्यामुळे जर त्याचं वजन वाढत असेल, त्या पिल्ल्याला 500-1000 रुपये जास्त येत असतील, तर गावरान शेळ्याचे फार जवळजवळ असे 50+ पिल्ले विकत असतात ते एका वर्षाचे, जे आमच्या गावातले आहेत. तर त्यांना त्याच्यामुळे फायदा झालेला आहे की प्रत्येक पिल्ल्याच्या मागे किंमत वाढायला लागली. सरासरी म्हणजे एक 3-4 महिने 4-5 महिन्याचं पिल्लू 1-20 हजारापर्यंत आरामात जातो आणि क्वालिटी भेटते, पिल्लू पण मोठं भेटतं, ह्या गोष्टीमुळे सरासरी तुम्ही बिटलकडे वळाले. बरं, अगोदर एकदा टूर करायचा का, फार्म कसा आहे काय लोकांना दाखवू सगळ्या गोष्टी. आणि मित्रांनो पाहिलेले आहेत, हा ब्रीडर तुमच्या समोर नजरेसमोर आहे, गव्हाणी एकदम साध्या पद्धतीमध्ये बनवलेल्या, या ठिकाणी जी काही झाडं लावलेत ते सगळं चारा पिका वगैरे आणून टाकलेली आहेत, आतमध्ये कंपार्टमेंट बनवलेले आहेत. सर, शेड एकदम म्हणजे साध्या पद्धतीनंच, जास्त काय डोकं नाही लावलं काय नाही, मुरुमाचा खालचा अनुभव कसा आहे बरं तुमचा, कोबा न करता मुरुम वगैरे? सर, हे सगळं तुम्ही विश्वास नाही ठेवणार, पण तुमचे व्हिडिओ बघूनच केलेले आपण. बरं, की शेडला कमी खर्च आणि गुंतवणुकीवर माद्यांवरती जास्त खर्च. बरं सर, ह्या कंपार्टमेंटमध्ये ज्या माद्या आहेत, मी बिटलच्या पाहिलेल्या माद्या जशा प्युअर किंवा ओरिजिनल बिटलच्या ठोकर माद्या असतात, ती संतुष्टी मला इथं आल्याच्या नंतर मिळाली. कसं? कारण माद्यांची हाईट, बॉडी स्ट्रक्चर, इवन कास, आता त्या काही काही माद्यांची तिकडची कास पाहिली, दुधाची, हे सगळ्या गोष्टी. तर ही निवडताना कुठून निवडली, पंजाबला गेले होते का, तिथे गेले तर तिथला अनुभव कसा आहे, किंवा बिटलची मादी कशी निवडावी, तुमचा काय अनुभव आहे? सर, सुरुवातीला ज्यावेळेला तुम्ही मागच्या वेळेला बघितलं त्यावेळेला मी पंजाबला गेलो नव्हतो, पण नंतर जे आपण 10 आणल्या त्यावेळेला मी गडचिरोली पोस्टिंग असताना 15 दिवस सुट्टी असायची, स्वतः जाऊन निवड केली. एका मादीसाठी आम्ही 2-2 दिवस फिरत राहिलो आणि त्याला सांगितलं की किंमत तुझ्या मनावरती, पण मी निवड मादी माझ्या मनावर, म्हणजे 40-50 जेवढ्या 10-20 शेळ्या असतील त्याच्यातली जीच आपल्याला आवडेल अशाच घेतल्या. मग किंमत थोडीशी त्यांनी जास्त घेतली ठीक आहे, पण आपल्याला क्वालिटी पाहिजे होती. बरोबर, म्हणूनच याची निवड करून आपण क्वालिटीच्या स्वतः आणि फिरून आणलेले आहेत. तिथे जगदीश सर म्हणून मित्र आहेत माझे, त्यांनी फार हेल्प केली मला याच्यामध्ये. बरोबर, क्वालिटीची मादी ह्याच्यामुळे की क्वालिटीचं पिल्लू पडून क्वालिटीचा पैसा यावा म्हणून, का बिटलची प्युअरिटी जपल्या जावी म्हणून? सर, प्युअरिटी बी आहेच आहे, पण पैसे पण लोक देतात सर, क्वालिटी जर आहे. मी तेच सांगाल मित्रांनो, क्वालिटीला देतात, हा व्यवसाय लोक करतात, तर मला 4 पैसे जास्त मिळतात हा उद्देश नाहीये.
परंतु कुठेतरी जी प्युअरिटी असते का त्या प्युअरिटीला लोक स्वतःहून पैसा देतात, कारण क्वालिटीला. जसं मी सर तुमच्या तुम्ही येण्याच्या अगोदरची गोष्ट आहे, मी विजयला सहज बोललो ते बोकड कितीपर्यंत सेल आउट वगैरे, तो म्हणला सर मागच्या वेळेला एका माणसाने 1.5 लाखाला मागितला, रामेश्वर पॅक झाला म्हणे 1.5 लाखासारखं काय विशेष. म्हणलं तो म्हणजे काय माहिती आहे का की त्याच्या क्वालिटीवर पैसा असतो. ॲक्च्युली वजनानुसार त्याची किंमत जर पाहिली तर 40-50 हजार रुपये ठीक आहे, परंतु तिथून पुढची जी किंमत लागती ती त्याच्या सुंदरतेवर, त्याच्या गुणवत्तेवर आणि त्याच्या असलेल्या रूपावरती. बरोबर, ही गोष्ट असते. आज तो 2 लाखाला बी कदाचित मार्केटमध्ये जाईल, कारण लोकांना त्याच्यातून ब्रीडिंग काढायची असते. सेम मित्रांनो तसंच आहे, क्वालिटीच्या माझ्या सरांनी त्याच्यामुळे निवडल्या. बरं, पाठरं दुसरं कंपार्टमेंट जे आहे आपलं, ती बारकाली पिल्लं जी तुम्ही तयार केली 4 महिन्याची, त्या कप्प्यात चला आधी, कारण ती पिल्लांची सुंदरता खूप खास आहे. मित्रांनो एक गोष्ट सांगू का, सरांनी ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे इथं जपल्या किंवा हे केल्या, विजयभाऊनी खूप जास्त म्हणजे त्या गोष्टीला चांगलं स्वरूप दिलं, कारण जोक नाही ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून करणं. हा कप्पा पिल्लांचा आहे, इथं वरी काय केलं आहे, एक प्लॅटफॉर्म केल्यासारखा फळ्या बिळ्या टाकून बारकी जी 8 दिवसातली पिल्लं जन्मलेली आहेत ती ठेवायचा प्रयत्न केला. आता सर ही जी पिल्लं आहेत ही आपल्या 4 महिन्याची, तुम्ही मला विजयने सांगितलं की आल्याला सर ही 4 महिन्याची पिल्लं आहेत म्हणे. मित्रांनो बिटलची पिल्लं आहेत ही 4-4.5 महिन्याची पिल्लं आहेत, एखादं मला वाटते 5 किंवा 6 महिन्याचं एखादं झालं असेल समजा. तर काय म्हणजे ही पिल्लं तयार करण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागली, किंवा ह्या पिल्लांचं सेल आउट वगैरे करतात, विक्री होत करतात, ते म्हणून कशा किमतीत जातात? हे सर याचं कसं आहे, ज्या वेळेस जन्म झाला तेव्हापासूनच आपण म्हणजे एकदम युक्ती काळजी घ्यावी लागते न्यायची, की थोडं थोडंसं म्हणजे आपण काय करतो, काही जण काय करतात, संडास लागली का लागू द्या, काय नसतंय, असं नाही सर. सगळ्यांना व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे, टायमाच टायमाला खुराक दिला पाहिजे, टायमाच टायमाला त्यांना डिवॉर्मिंग केली पाहिजे, टायमाच टायमाला औषध दिलं पाहिजे, सगळ्या गोष्टी टायमाच टायमाला जर झाल्या ना तर अशी क्वालिटी भेटू शकते. हे लवर का ठेवलंय, हे लवर असं ठेवलंय की हे जर खाली ठेवले आपण तर माती खातात ते, माती खाल्ली की पुन्हा माती खाल्ल्यानंतर मग डनगाळणं हे करणं, गिळ पोट होणं, जंत पोटामध्ये होत नाही लवकर, म्हणजे त्यांची जी खाल्लेली पेलेली जी दुधातली ऊर्जा आहे ती त्याला प्रतिकार शक्ती तयार करण्याला आणि त्यालाच वाया जाते त्या घाळ होण्यातच, आणि इथं तर इम्युनिटी बूस्टअप होती. बरं ह्या पाठी येतात, आता अशा लेवलच्या पाठी जर समजा मार्केटमध्ये आपण जनरली जर बघायला गेलो तर आता तुमच्याकडचा अनुभव कसा आहे, बरं सर हे किती रुपयानं जातात ह्या पाठी अंदाजे, बोकड किंवा पाठी? सर आता हे कसं आहे, जशी क्वालिटी असेल त्याचं क्वालिटीवर चालत आहे, एखादी 20 हजारला जाते, एखादी 22 हजार, कोणती 25 हजार, जशी क्वालिटी असेल त्याची, म्हणजे कानाची लेंथ असेल, नकोटा असेल, विश्वास ठेवणार. मागच्या वर्षी विकलेली मोरकानी पाठी असती, तोडल्या गेली एक पाठी मागेल ती मोरकानी पाठ होती, त्याच वयाची 35 हजार रुपयाला लिहून गेले होते एकजण. अरे वा, आजकाल कसं झालंय सर बरं का, वस्तू जर पसंत पडली ना तर पैशाचं काही नाही, पैसे किती देतात लोक, फक्त वस्तू तशी पाहिजे. बरोबर आहे. ज्या वेळेस आम्ही पंजाबला गेलो होतो भाऊ सोबत होते, मला वाटायचं की भाऊ ह्या शेळीला एवढे पैसे देतात, मला कुठंतरी ही वाटायचं की असं म्हणजे करेक्ट. पण ज्यावेळेस आम्ही इथे शेळ्या आणल्या, ज्यावेळेस मी पिल्ले त्या भावात विकतो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं खरंच ह्या शेळ्यांना एवढी म्हणजे कमाई असते, ह्याच्यातून एवढे पैसे भेटतात, सगळ्या गोष्टी म्हणजे पुन्हा लक्षात आल्या. मी एवढा मोठा बिटलचा फार्म दाखवलाय, तर मग बिटल पारख जी लोकांना करायची, बिटल शेळी निवडायची, तर बिटलच्या मादीमध्ये कोणकोणत्या गुणवत्ता किंवा कोणकोणत्या गोष्टी पाहून बिटल निवडावी, तुमचा अनुभव काय म्हणतो, काय असावं? तुम्ही मला आता बिटल कशी निवडावी म्हणल्याच्या नंतर एक शेळी आणली माझ्यापुढे दाखवली, लोकांना जरा समजावून सांगा की बिटल कशी निवडायची. बरोबर आहे सर, हे सगळ्या गोष्टी मी एका कडेपासून सांगतो तुम्हाला. एक तर हिचा चेहरा बघा जबडा, नाकाची ठेवण ही बिटलचं एक बाक चोच किंवा त्याला पंच फेस म्हणतो आपण, ती आहे. डोळ्याचा कलर आहे, डोळे पिवळे येतात पण पांढरे असतील तर पूर्वी असं म्हणायचे की पांढरे हेच बिटलचं ओरिजिनलचं आहे, पण तसं काही नाही, पिवळ्यामध्ये पण बिटल येते. तर हे कानाची लांबी आहे सर, हे कानं मी आणायच्या अगोदर कट झालेलं आहे, तिला कानं बघा, हिची लांबी कानाची, चेहरा, डोळे, सिंग, सिंगाचे ठेवून बघा, असे काही लांब सिंग जात नाही जवळच, जागेवरच आखूड शिंग असतं, तोंड बघून तुम्ही बिटलची शिळी ओळखू शकता चांगली. डोळे, नाक, कान, शिंग, सगळ्याच गोष्टी बिटलचं एक आपलं वैशिष्ट्य आहे. 90% बिटल तुम्हाला चेहऱ्यामध्येच कळते समजा सगळी, बाकी बॉडी स्ट्रक्चर धोपराकडून थोडी उंच, तुझी हाईट वगैरे, जे सौंदर्य आहे ना शिळीच्या बाबतीत बिटलच्या सौंदर्याची तोड दुसऱ्या शिळीला चॅलेंजच नाही करत कदाचित, म्हणजे माझ्याकडे बिटल आहे म्हणून म्हणतोय असं नाही, तुम्ही बघा, तुम्ही जास्त माहिती सर तुम्हाला माझ्या सुंदर आमची उस्मानाबादी बी असं काही म्हणू नका. मित्रांनो जाती भरपूर आहेत,
सरांचा अनुभव खरा आहे, कारण बिटल ही शेळीच्या लाईनमध्ये जर पाहिलं तर खूप उंचपुरी मोठी आणि निढळ शेळी आहे, ठोकर असते जनावर. इव्हन तुम्ही जसं मगाशी म्हणले ती शेळी जी आहे पलीकडली, ती शेळी जेव्हा डिलिव्हरीला जवळ येते किंवा पिल्ले देते त्यावेळेला म्हशीच्या कासालाही लाजवल एवढी कास तिची असते मोठी, बरोबर एवढी तिची कास होती, बरोबर आहे का? म्हणजे हे बिटलचं वैशिष्ट्य आहे सर, मी पण मान्य करतो. आणि भूभागानुसार प्रदेशानुसार जातींची रचना पूर्वीपासून झालेली आहे, त्याच्यामुळं प्रत्येक जातीचा विकास त्या वातावरणामध्ये झालेला असतो. पण बिटलच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही सुंदरता तिची खूप महत्त्वाची आहे, सरांचा तगडा अभ्यास आहे. बरं, नर निवडते वेळेस काही गोष्टी आळीस ना तुम्हाला असं ॲड करा वाटतात की नराच्या बाबतीत काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे? बिटलचे नरही हेच आहे सर, सिंगाची ठेवून आहे. हाईट कितीपर्यंत क्वालिटीला प्रेफर केला पाहिजे सर? 45+ असावा ब्रीडर. ब्रीडर निवडताना सगळ्याच गोष्टी, ब्रीडर हा शेवटी तो नैसर्गिकरित्या जन्म घेत असतो, आपल्याला पाहिजे तसा बनवून नाही मिळत की मूर्ती बनवल्यासारखा, कुठली ना कुठली कमी असतेच नेहमी. पण ह्याच ज्या गोष्टी सांगितल्या, शिंगाची ठेवण, कानाची लांबी त्याचे ही आहेत, नंतर त्याचे एक पर्टिक्युलर वयाच्या नंतर त्याच्यावरती रिंकल पण रिंकल्स पडतात, पोळी. हा पोळी सुरुवातीलाच घेताना नाही पोळीचं कळणार आपल्याला, कारण आपण कमी वय पोळी नंतर डेव्हलप नंतर ते वयानंतर सुरुवातीला ज्या मार्किंग महत्वाच्या, डोळा नाकाचा बाक, शिंगे आणि जी काही स्ट्रक्चर कान, ही सगळी स्ट्रक्चर ते महत्वाचं आहे समजा ब्रीडर निवडते. पिल्लू निवडते वेळेस बी बाकी इथून निवडता असाल किंवा दुसरीकडून मी निवडा, पण त्यावेळेस तर सर आहेतच, तुम्हाला फोटो टाकला किंवा त्यांचं जर घेत जात असेल तर तुम्हाला ते तर बाकीच्या गोष्टी सांगणारच आहेत. हे महत्वाच्या गोष्टी आहेत. समजा सर विषय राहिला दुधाचा. हा दूध, तर ज्या वेळेस आपण पंजाब मध्ये गेलो होतो मी, त्यावेळेस त्यांनी सांगायचं बाबा ही 5 लिटर दूध देते, ही 4 लिटर दूध देते. त्यावेळेस मला पण नाही खरं वाटायचं, तसं आज व्हिडिओ मध्ये सुद्धा काही जणांना वाटतंय किंवा ही शेळी 5 लिटर दूध देत नसेल. पण ज्यावेळेस शेडवर शेळ्या आणल्या ना, त्यावेळेस खरंच सर की 5-5.5 लिटर पर्यंत शेळ्या 2 टायमाला दूध देतात. एका टायमाला 2.5 लिटर मी एका शेळीचं दूध काढलं. आहे बिटलची ती खासियत आहे. आता डीपमध्ये गेल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी नवीन पाहणाऱ्याला कदाचित ह्या गोष्टी थोड्याशा भपका वाटत असतील, एकदम नवीन जे आज शेळीपालनचा हा व्हिडिओ पाहत आहे त्यांना. पण शेळीपालनाचे बाकी सगळ्या जाती, ब्रीड, ह्या सगळ्या गोष्टीवर ज्यावेळेस अभ्यास करतील त्यावेळेस त्यांना पण लक्षात येऊन जाईल. आणि बरं, फिडिंग किती टाईम आपल्या पिल्लांना असते आपल्याकडं? पिल्लांना 2 टाईम देतो फिडिंग. 2 टाईमच फिडिंग जनरली समजा आपली. 2 टाईम आणि 1 महिन्याचे पिल्ले असताना ना 1 महिन्यापर्यंत 3 टाईम पाजायचा, सकाळी दुपारी आणि संध्याकाळी. जन्मलेली 1 महिन्यापर्यंत, कारण काय त्याच्यामध्ये का पाजायचे तर शेळ्यांना दूध भरपूर आहे, तर मग ते जर आपण संध्याकाळ सकाळ पाजलं तर त्यांना नाही, म्हणजे तेवढं दूध नाही सरणार नाही. आपण लहान पोटाला 3 टाईम पाजलं तर सर ह्याचा उद्देश असा आहे की 1 महिनाभर ना 3 टाईम पाजून सुद्धा शेळ्यांचं काही दूध काढावं लागतं मला. बरोबर, जास्त दूध शेळ्यांना. सुरुवातीला भूक कमी असते, दूध जास्त असते शेळ्यांना. आपण फिडिंग करतो ना, खाऊ घालतो सगळ्या गोष्टी म्हणून. बरं सर, दुसरी गोष्ट, नवीन सुरू करणारे जे लोक आहेत ज्यांना आता ह्या व्यवसायात उतरायचं आहे, खास करून आता मी तर उस्मानाबादी तर सगळ्या शेळीत बघित बिटलच्या बाबतीत तुमचा अनुभव चांगला आहे, नवीन सुरू करणाऱ्यांनी कुठून सुरू करावी? शेळीपासून सुरुवात करावी का पिल्लापासून करावी, पाठरापासून करावी, ब्रीडर निवडताना तो छोटा निवडावा की मोठा घ्यावा, तुमचा काय अनुभव आहे? याच्यामध्ये इकॉनॉमिक सांगतो मी तुम्हाला, आता जे शेळी पालकांना कदाचित हे नाही वाटणार, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. तुम्ही जर म्हणजे 2 गोष्टी आहेत, पहिल्या गोष्टीचं आणि दुसऱ्या गोष्टीचं, दोन्हीचे वेगवेगळे फायदे आहेत. बर, जर तुम्ही आता शिळी घेतली, तुमची गुंतवणूक पाटींपेक्षा वाढणार आहे नक्कीच. पण शिळी घेतली तर ती समजा आज तुम्ही 2 महिने लागलेली गाभण शिळी घेतली, ती तुम्हाला मिळाली ऍव्हरेज, एक ऍव्हरेज शिळी घेतली 30,000 रुपयाला मिळाली 2 महिन्याची. 3 महिन्याने ती येणार आहे, तिने 2 पिल्ले दिले, 20-20 ऍव्हरेज पिल्लू तर 40,000 रुपये त्याचे झाले, म्हणजे 7 महिने प्लस ते पिल्लू विकायला आलं 4 महिने. ऍव्हरेज आपण एक वर्ष धरून चलू, एका वर्षात तुमचं उत्पन्न होऊन शिळी फिटणार आहे. बरोबर आहे. डबल ज्या वेळेस ते पिल्ले विकायला येईपर्यंत शिळी डबल लोड होऊन जाईल. पुन्हा 5 महिन्याचं सायकल, परत 5 महिन्याचं सायकल. सायकल चालू व्हायला तुम्हाला म्हणजे हातात पैसे यायला एका वर्षापासून सुरू होणार आहे. तुम्ही पाट घेतली, पाट तुम्हाला कमी किमतीत मिळणार आहे, गुंतवणूक कमी आहे त्याच्यावरती 20,000 ऍव्हरेज, समजा 1-2 हजार कमी जास्त. तुम्ही पाट घेतली तर पाटीला तुम्हाला सांभाळायचं आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत सर, पाट जर तुम्ही लवकर गाभा गेली तर ती हाईट घेत नाही. तुम्हाला जर क्वालिटी काम करायचं तर तुम्ही लगेचच 7-8 महिन्याची पाट गाभा घालू नका, तिची उंची कुंडते वर्षभराच्या. एक वर्षभराची तुम्हाला ज्या शिळीला शिळीची क्वालिटी पाहिजे ना, तर तुम्हाला ते सहन करावं लागेल. एक येत पहिलं बुडवावं लागेल. बरोबर. एक वर्ष दोन दात लावेल त्यावेळेस, मग ते 2 दात लावेल 13-14 महिन्यामध्ये, त्यावेळेस दातावर आलेलं पाठवून लावायचं, परवायचं. मग त्याची क्वालिटी, ती हाईट पण घेते आणि मग त्याचे पिल्ले पण बघायसारखे जन्मते. हे झाल्या शिळी घेणं आणि पाटी घेणं. तर पाटीमध्ये
तुम्हाला ती 12 महिने लावायची, तिथून 17-18 महिन्यांनी ती येणार आहे, तिथून 4 महिन्यांनी पिल्लू तुमच्या हातावरती येणार आहे, म्हणजे तिथं 2 वर्ष जाणार आहे. इथे वर्षभरात पाठीवर कमी आहे पण लेट उत्पन्न आहे, लेट उत्पन्न आहे. शेळीमध्ये गुंतवणूक थोडी जास्त आहे पण उत्पन्न लगेच तुम्हाला बऱ्यापैकी लवकर चालू होईल. समजा ह्या लोकांचे फोन येतात, ते इथं येतात, बघतात व्हिडिओवरतीच, त्यांना क्वालिटी आवडते. सर, जर तुमचा माल चांगला असेल तर तुम्हाला विक्रीची चिंता करायची आवश्यकता नाही. जाणकाराला, अभ्यासू आणि सगळ्या माहिती असणाऱ्याला आहे ना, कोणाच गोष्टीची गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाचं हे जी क्वालिटी मेंटेन होण्याचं कारण एक आहे, पहिल्यापासून हे पिल्ले बिमार पडत नाहीत, त्यांना वेळच्या वेळेला वॅक्सिनेशन केलेलं असतं, डिव्हर केलेलं असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिल्लू छोटं झालं की त्याला इकडं ठेवतेस, इकडं ठेवल्यामुळं माती खात नाही पिल्लू. हे जे पिंजरा जे बनवलं ना स्पेशली त्याच्यासाठी बनवलं की त्यांनी माती खाऊ नये, माती न खाल्ल्यामुळे त्याला डायरिया होत नाही, पोटात माती नाही गेली की बरेचसे आजाराला प्रॉब्लेमच येत नाही, पिल्लूच बिमार पडत नाही. त्याच्यामुळे त्याला जे खाल्लं ते त्याच्या अंगी लागते आणि त्याचं वेट गेन होते चांगलं. आणि मुळात बिटल ही वेट गेनसाठी प्रसिद्ध आहे. आता ह्या चर्चेमागे एक कन्क्लुजन आहे मित्रांनो. सरांचा अभ्यास अनुभव आणि मी मागच्या 1.5 वर्ष झाले जवळपास, सर मला वाटते मागच्या व्हिजिटला विजयभाऊ होते, अक्षरशः विजयभाऊ सुरुवात केली होती पण बोलायला असे चरबळायचे त्यांना, म्हणजे तेवढा मी कॅमेऱ्यासमोर काय बोलू असं वाटायचं. सर बोलले, मी लाईव्हमध्ये उल्लेख बी केला होता 1.5 वर्षापूर्वीचा, जर लाईव्ह तुम्ही सर्वांनी जर चेक केलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. सर म्हणले, सर जाऊ द्या, आपण नंतर कधीतरी व्हिडिओ करू, एवढं काय नाही, मी व्हिडिओ करायच्या तयारीने आलो होतो बरं का. पण आज त्या 1.5 वर्षाच्या नंतर आज जेव्हा मी फार्म बघतो, आज मला अतिशय सुंदर नियोजन आणि ही जी क्वालिटी आहे का, ही गुणवत्ता ज्यावेळेस पाहायला भेटते ना, त्यावेळेस खरंच मी वैयक्तिक, म्हणजे ज्यावेळेस जातो एखाद्या फार्मर जेव्हा मला पिल्ले भेटतात त्या पाहायला भेटतात चांगली, सर मला मनोमन खूप आनंद होतो, खूप समाधान होते. तसं समाधान तो फील तिच्या मनामध्ये एक समाधान आहे ते ह्या फार्मर आल्यावर मिळालं. नक्कीच तुम्ही जवळपासचे असाल, मी तुम्हाला पत्ता सांगितलेला आहे, मुक्काम सरफराजपूर, तालुका परळी, जिल्हा बीड, आंबेजोगाई, आडस, शिरसाळा ह्या भागामध्ये जवळपास परळीच्या जर असाल, तुम्हाला कोणीही पत्ता सांगेल सरफराजपूरचा, गुगल मॅपवर आहे, किंवा मग साई बिटल फार्म नावाने जरी टाकलं गुगल मॅपवर तरी पण लोकेशन मिळेल. त्याच्याही पेक्षा सोपं मोबाईल नंबर दिलेला आहे, कॉल करा आणि विचारा व्यवस्थित. क्वालिटीवरती काम करायचं असेल तर येऊ शकता, आणि माहिती घेण्यासाठी जर यायचं असेल, तुम्हाला खरंच बाबा सर बिटलवर कसं सांभाळताय वगैरे आणि फायदा आहे का नाही, समोरासमोर येऊन जर समजा माहिती विचारायची असेल तर विजय इथेच असतो, तुम्हाला पद्धतशीरपणे माहिती सांगेल, नियोजनाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी सांगेल. आणि सरांचे जे काही ह्या गोष्टीतले अनुभव, दुसरा पण एक व्हिडिओ शूट करतो मित्रांनो चारा व्यवस्थापनाच्या संदर्भात, कारण फक्त फार्म दाखवून उपयोग नाही सर, यांना संगोपन कसं केलं जातंय ते चारा व्यवस्थापनाचा दुसरा व्हिडिओ बनवलाय, चॅनलवर लगेच पाहायला भेटेल तुम्हाला तो व्हिडिओ पण, इथं आजूबाजूलाच कुठेतरी असेल तो पहा. आणि सर ब्रीडर दाखवला, चारा दाखवला, फार्म दाखवला, आणि विशेष म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टीची माहिती सांगितली, एक तुमचे अनुभव, तर ह्या गोष्टी खूप लोकांना माहिती किंवा ह्या सगळ्या गोष्टी मदतीच्या ठरणार आहेत. तुमचे मनापासून धन्यवाद सर ह्या व्हिडिओच्या बाबत. शुभेच्छा विजय तुला. बिटलच्या बाबतीत काही शंका असतील तर थेट संपर्क, माझं काम फार्म दाखवणे, नंबर देणे, बरोबर आहे का, बाकी तुम्ही बघून घ्या आता. ठीक आहे, धन्यवाद. व्हिडिओ आवडला आहे ना मग लाईक केल्याशिवाय जाऊ नका, सबस्क्राईब वगैरे तुम्ही करतायच, धन्यवाद.